आपण सिवूड धारावे इथून रिक्षा पकडली आणि 23 रुपये घेतले. तिला जे वंडर आहे, आश्चर्य आहे, ते म्हणजे आपलं ताजमहाल. फायनल मित्रांनो, आपण हे तिकीट घेतलेलं आहे, 50 रुपीज तिकीट आहे, ते ॲडल्टसाठी आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आपण आलेलो आहे आज सिवूड धारावी येथे, जिथे की आपण आज बघणार आहोत मुंबईतील नव्हे तर नवी मुंबईतील अति असं मोठं असं पार्क बघण्यासाठी, ज्याचं नाव आहे वंडर्स पार्क. तर आता आपण आहे सिवूड धारावी स्टेशन येथे, आणि इथून आपण आता कसे जाणार आहोत ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. या पार्कचं आकर्षण म्हणजे इथे असणारे जगातील 7 वंडर्स, ते मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे राईड सुद्धा आहेत, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग आपण डायरेक्ट आता त्या पार्कच्या इथे भेटूया. सिवूड धारावे स्टेशन पासून आपण बाहेर आल्यानंतर इथे आपल्याला हे रिक्षा स्टँड आहे, आणि या रिक्षा स्टँडच्या इथून आपल्याला आता रिक्षा मिळेल, आणि इथून आपण आता डायरेक्ट पार्कच्या इथे जाऊया. तर फायनली मित्रांनो, आपण इथे पोहोचलेलो आहे या वंडर्स पार्कच्या इथे. आपण सिवूड धारावे इथून रिक्षा पकडली आणि 23 रुपये घेतले, साधारण अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि इथे आपण पोहोचलेलो आहे. तर आपण आता इथे मागे हा आपल्याला दिसतो ते एंट्री गेट आहे, आणि इथून आपण आता जाणार आहोत. तर आतमध्ये आपल्याला आता बघूया आपल्याला काय बघायला मिळते. सगळ्यात पहिले तर आपल्याला तिकीट काढावं लागेल, आणि तिकीट किती आहे माहिती नाही, ते आता सगळी इन्क्वायरी करूया आपण, आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी एक क्विज ठेवलेली आहे. ती अशा प्रकारे आहे की जर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात येईल, जो की व्हिडिओच्या रिलेटेडच असेल, आणि त्या प्रश्ना जर तुम्ही उत्तर परफेक्ट जर उत्तर दिलं तर तुम्हाला एक बक्षीससुद्धा प्राईज अनाऊन्स केलं जाईल. तर त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा तुम्ही इन्स्टावर मला मेसेज करू शकता, तिथे तुम्हाला ते आन्सर द्यायचं आहे. लकी ड्रॉ प्रमाणे एक लकी विनर काढण्यात येईल, आणि त्याला हे सुंदर असं गिफ्ट किंवा काहीतरी प्राईज आपलं अनाऊन्स केलं जाईल. तर आता आपण आतमध्ये जरा इन्क्वायरी करूया आणि बघूया आता आपल्याला किती तिकीट वगैरे काय आहे ते सगळं बघूया. चला तर मग इथे इथे तुम्ही बघाल मित्रांनो, जो बघा इथे लाईन लागलेली आहे. आता ही तिकीटासाठीच लाईन आहे, तर इथे 2 लाईन लागलेल्या आहेत, त्या कशासाठी आहेत आपण आता जरा विचारूया. फायनली मित्रांनो, आपण हे तिकीट घेतलेलं आहे, 50 रुपीज तिकीट आहे, ते ॲडल्टसाठी आहे, आणि चाइल्डसाठी 40 रुपये तिकीट आहे. तर आता हे 50 रुपयाचं तिकीट घेऊन आता आपण आतमध्ये जाऊया. तर इथे जे राईड्सचं तिकीट आहे ते आपल्याला इथे नाही मिळत, इथे फक्त एंट्री तिकीट आहे. राईड्सचं जे तिकीट आहे ते आपल्याला आतमध्ये मिळेल. मित्रांनो, इथे तुम्ही समोर बघू शकता, इथे स्टेडियम सारखं दिसतंय, तर इथे थोड्याच वेळात फाउंटन शो सुद्धा चालू होणार आहे, तर आपण तो सुद्धा बघणार आहोत, आणि त्याचं काही तिकीट नसतं, ते फ्री असतं.
तर आता आपण इथे पुढे राईड्स करण्यासाठी जाणार आहोत आणि इथे लाईन बघा तुम्ही केवढी लागलेली आहे. तर इथे लाईन लावून आपण पुढे सगळे आपण राईड्स करणार आहोत. तर त्यासाठी आपण राईड्स करण्यासाठी मित्रांनो आपण बघा तिकीट काढलेलं आहे. 50 रुपये आणि 25 रुपये साधारण हे तिकीट आहे आणि या तिकीटवर आपल्याला आता राईड्स करता येणार आहे. मित्रांनो जे आहे ते बंपर कार आहे आणि तुम्ही एकमेकांना डॅश करायचं असतं याच्यामध्ये आणि ते अशा प्रकारे इथे बंपर कार ही चालवली जाते. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या पाळणे किंवा तुम्ही म्हणू शकता घसरगुंडे आहेत. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी. तुम्ही बघू शकता लहान मुलं खेळत आहेत. जगातील नव्हे तर भारतातीलच सगळ्यात पहिलं जे वंडर आहे आश्चर्य आहे ते म्हणजे आपलं ताजमहाल. जे जगातील आश्चर्य आहे ते इथे आपण बघूया आणि इथे प्रत्येकाची आपल्याला माहिती दिलेली आहे. हे आहे माक्सू पिक्सू. हे माक्सू पिक्सू म्हणून आहे. हे 15व्या शतकातील प्राचीन इनका साम्राज्यातील स्थळ आहे. हे बघूया आपण काय आहे ते. ते आपल्याला दिसत आहे, तुम्ही इथे बघू शकता. याचं नाव आहे माक्सू पिक्सू. तिसरं आश्चर्य आपण इथे बघूया. हे जे आहे ते चिचेन इन्सा. चिचेन इन्सा म्हणून आहे. हे प्राचीन माया संस्कृतीमधील एक शहर होते आणि हे कुकुलकानम मंदिर यांच्या आजूबाजूला मंचार वसलेले आहे. हे तुम्ही इथं बघू शकता चिचेन इन्सा. चिचेन इन्सा म्हणून आहे. आश्चर्य चौथं आश्चर्य जे आहे ते याचं नाव आहे कलोसियम. कलोसियम हे या रोम या शहरातील एक काँक्रीटचं असं बनवलेलं एक तुम्ही म्हणू शकता सर्वात मोठा अंडाकृती आकाराचं असं थिएटर आहे. हे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पूर्ण थिएटर आहे अंडाकृती आकाराचं बनलेलं आणि याचं जे नाव आहे हे कलोसियम. कलोसियम म्हणून नाव आहे याचं.
जगातील अजून एक आश्चर्य म्हणजे चीनची भिंत. ही चीनची भिंत आहे मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता, याची माहिती दिलेली आहे. चीनची महान भिंत दगड, विटा, लाकूड, माती आणि अन्य सामग्री यांच्यापासून बनवलेली बुरुजांची एक शृंखला आहे. ही मित्रांनो आहे चीनची भिंत, जी जगप्रसिद्ध अशी सगळ्यात मोठी अशी भिंत मानली जाते. अजून एक आश्चर्य इथे तुम्ही बघू शकता, जे की पेट्रा म्हणून आहे. ग्रीकमध्ये पेट्राचा अर्थ पाषाण असा होतो. हे जॉर्डन शहरातील मधील एक ऐतिहासिक आणि पौराणिक असे शहर आहे आणि आपल्या कोरीव दगडकाम आणि जल वाहिन्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. तर हे पेट्रा म्हणून एक शहर आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही ही कलाकृती. अजून एक असं आश्चर्य म्हणजे हे ख्रिस्ताचा पुतळा. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल येशू ख्रिस्त, तर हा येशू ख्रिस्ताचा पुतळा आहे. आणि तुम्ही हे बघू शकता, याला याचं नाव आहे क्रिस्तो रेंदेतोर. तर क्रिस्तो रेंदेतोर हा ब्राझीलमधील एक येशू ख्रिस्ताचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात मोठा आर्ट डिकोचा नमुना आणि येथे येशू ख्रिस्त जगातील 5व्या क्रमांकाचा हा पुतळा आहे मित्रांनो. तर हे जगातील असं आश्चर्यांपैकी एक हा येशू ख्रिस्ताचा सगळ्यात मोठा असा पुतळा. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे जगातील हे 7ही आश्चर्य इथे बघितलेले आहेत. आणि अशा प्रकारे वंडर्स पार्क हे नाव याला का देण्यात आलं याचा हे तुम्हाला कळलं असेल, कारण येथे 7ही जे जगातील जे आश्चर्य आहेत त्यांचं इथे प्रतिकृती इथे बांधण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे इथे 7 आश्चर्य आहेत, वंडर्स पार्क म्हणून हे प्रसिद्ध आहेत. तर आपल्याला आपण आता इथे मित्रांनो राईड बघितली आणि आता टॉय ट्रेन आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जो शो होणार आहे, जो वॉटरफॉल शो होणार आहे, तो आपण आता इथे बघणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण एक्झिट करणार आहोत. तर साधारण या पार्कची जो टायमिंग असतो तो संध्याकाळी 6 ते 9 असतो. चला तर मग आता आपण पुढे जाऊया. सबको साथ लिया, तब 16 साल के वीर शिवा ने तोरणा किला जीत लिया. भवानी जय शिवाजी जय भवानी. 2 वर्षों के बाद शिवाजी ने पुरी के आसपास कई महत्वपूर्ण किले जीते, जैसे और चाका. ऐसे ही शिवाजी महाराज आगे बहुत से किले जीतते गए. Yeah.
सके यह गुलशिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा दोस्ता हमारा हमारा। तो फाइनली मित्रांनो आता आपण इथे जो वॉटर लेजर शो होता तो बघितलेला आहे, फाउंटन शो बघितलेला आहे, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे ही आजचा वंडर पार्क आपण इथे एन्जॉय केला, तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की इथे व्हिजिट करा, अगदी कमी किमतीत तुम्ही इथे येऊ शकता। इथे सीवूड दारावेला उतरायचं, तिथून आपल्याला रिक्षा मिळते 23 रुपयामध्ये आणि आपण डायरेक्ट इथे येऊ शकतो, तर पूर्ण एन्जॉय करू शकतो। तुम्ही लहान मुलांना घेऊन या, तुमच्या फॅमिलीसोबत घेऊन या, तर अशा प्रकारे आजचा पूर्ण हा व्हिडिओ होता। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत आणि त्याच्याचप्रमाणे मेन आकर्षण म्हणजे फाउंटन शो। तर सुंदर असा आजचा हा एकदम व्हिडिओ आणि मस्त असं हे फाउंटन आणि मस्त हे वंडर्स पार्क। तर मित्रांनो जसं व्हिडिओच्या पहिले मी तुम्हाला सांगितलेलं की मी व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारणार आहे आपल्या व्हिडिओ रिलेटेड, आणि त्याच्या निमित्ताने एक लकी ड्रॉ काढला जाईल आणि त्या विनर आपण घोषित करणार आहोत। तर प्रश्न असा आहे, तुम्ही प्रश्न ऐकून घ्या, प्रश्न असा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण 7 वंडर्स जे तुम्हाला दाखवले ते त्यांची नावं काय आहेत, तर ती नावं तुम्हाला मला कमेंट करून सांगायची आहेत। ज्या सिक्वेन्सनी मी तुम्हाला ती नावं सांगितली आहेत त्या सिक्वेन्सनीच तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे। तर ती नावं तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा इंस्टाग्रामवर मला कमेंट करून सांगा, तर तुमचा नक्कीच विनर तुम्ही व्हाल, तुम्हाला नक्कीच गिफ्ट किंवा काही जे छोटंसं प्राईज आहे तुम्हाला मिळेल। तर नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय।